एविनान मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. लोकसभेचं रणधुमाळी सुरू आहे आणि बोलबिंदास या कार्यक्रमामध्ये आपण आता तांबवे येथील दंड भागामध्ये आहोत. आपल्यासोबत आता काही शेतकरी आहेत, त्यांच्या जाणून घेऊया की नेमक्या लोकसभेच्या निवडणुकीवर ते कशा पद्धतीने बघतात. आपण आता एका गोठ्यामध्ये आलो आहोत, इथे एक बाबा काम करतात, त्याच्यातून जाणून घेऊया. बाबा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? भास्करकृष्ण मोरे. मोरे साहेब, आता लोकसभेची रणधुमाळी सुरू झाल्या, आपण कसं बघताय याकडे? आपण शेतकऱ्यासाठी जे आपल्याला मदत जे करते राजशेट्टी, म्हणजे ऊसाच्या दराबद्दल किंवा दुधाच्या दराबद्दल प्रयत्न करते ती, किंवा लोकांच्यासाठी मदत करते. आता तर आपण थेट रावशेट्टीचं नाव घेत आहे, पण इतर उमेदवार तसे तगडे आहेत की आहेत, पण ती कधी सुद्धा भेटले बी नाहीत, भेटत बी नाहीत, कधी येत बी नाहीत. मागल्या वेळा आम्ही धैर्यशील मानेला निवडून दिले, पण त्यांनी 5 वर्षात कधी तोंड सुद्धा दावलं. मग ते तोंड दाखवायची गरज नाही असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात, ते विकास कामं करायला लागलेत, ते विकास कामं केले, तोंड दाखवायची काय गरज आहे म्हणतात? पण विकास कामच केले नाहीत आमच्या गावात कधीच नाही. त्याच्यामुळे आता आपण इतके वर्ष झालं, आपण इलेक्शन बघितले असतील किंवा निवडणुका बघितल्या असतील, तर आपण ह्या निवडणुका कसं बघता? इतक्या वर्षापर्यंत वयाचा विचार करता इतकी निवडणुका तुम्ही बघितल्या, पण ही निवडणूक आपल्याला वेगळी वाटते का? नाही, वेगळी म्हणजे संघर्षाची आहे, किंवा पक्ष ज्यादा पक्ष असल्यामुळं संघर्षाची निवडणूक होईल. पण आपल्याला मदत करणार असेल तर राजशेट्टी ऊसाच्या दराबद्दल प्रयत्न करणार आहे. दुसरा कोणीही मंत्री कुठलाही येत नाही जात नाही. पण जसं आता विरोधकांच्याकडून राजशेट्टीचे जे विरोधक असतील किंवा समोरच्या गटातले असतील, ते म्हणतात की राजशेट्टीने असं वेगळं काय केलं? वेगळं काहीच केलं नाही, पण शेतकऱ्याला आधार दिला दर मिळवण्याच्याबद्दल, किंवा कारखानदारांच्या बरोबर सरकारबरोबर ही मदत केली जास्त लोकांना दुधाच्या संदर्भात. त्यांचं मत आहे की सेटलमेंट करतात किंवा त्यांना जाऊन भेटतात, त्यांच्या मर्जीनुसार परत निर्णय घेतात, किंवा आंदोलन हे अर्धवट सोडून मागे थांबतात, किंवा शेतकऱ्याला विचारूनच ते आंदोलन मागे घेतात, एवढ्यावर आपण दर घेऊन थांबूया का? तसं सेटलमेंट करीत नाही ते, आपण शेतकऱ्याला विचारूनच ती करतात. बरोबर. पण आता असा विषय आहे की ज्याला आंदोलन करत असतात किंवा आंदोलनाची दिशा ठरवत असतात, ते इलेक्शनच्या वेळेलाच का किंवा कारखान्याची बॉयलर पेटायच्या वेळेलाच का? त्याच्या अगोदर का नाही आवाज उठवतात किंवा त्यांच्यावर असे बोललं जाते विरोधकांच्या? ज्यावेळेला कारखान्याचं म्हणजे नवीन हंगाम चालू होतो, त्यावेळेला नवीन दर तयार होत असतो, मग त्याच्यापेक्षा ज्यादा 2 रुपये जे कोण कारखानदार किंवा सरकार देईल तरच ते जात, नाहीतर लागवड हिज ते आहे त्या रकमेत भागत नाहीतर कोणी सुद्धा काळजी घेत नाही. राशीटी आहेत म्हणून थोडाफार आता यंदा 3000 हे ज्या पाठीमागं देत होते, आता निदान 3500 तरी दर गेला, 100-150 रुपये लोकांना मिळाले तरी, नाहीतर इतर कोणी सुद्धा त्याची पंचायत केली नाही. मग आता आम्ही असं विज्ञान मंडळीच्या माध्यमातून बातम्यांसाठी जसं फिरतोय गावागावात, त्यावेळेला काही लोक अशी बोललेत की तुम्ही ऊस दरावर आंदोलन करताय, ऊस दराची रक्कम ज्या पद्धतीने मिळते त्यापर्यंत कारखाना किंवा केंद्र शासनाचे ठरवून दिलेले FRP त्यानुसार मिळत जाईल, पण राजू शेट्टींनी सुद्धा आता जो लागवडीचा दर वाढतोय तर मोठ्या मोठ्या कंपनीच्या दारा जाऊन का बसत नाहीत, त्यांच्या विरोधात का आंदोलन करणार, असाही काही लोकांचा प्रश्न आहे राजू शेट्टींच्या. त्यावेळेला ती सरकारचं म्हणजे सरकारचं त्याच्यावर हे असतंय नियंत्रण असते, त्यामुळं ज्या कंपनी आहेत ती सरकारच्या बाजूनच असतात किंवा शेतकऱ्याच्या बाजून नसतात, त्यांचं कसं 2 रुपये फायदा होईल हेच बघणार, म्हणून राजशेट्टी तिथवर जाऊ शकत नाही. आता आपण म्हणताय राजशेट्टी जाऊ शकत नाहीत, पण आता जसं वातावरण बघितलं गेलं तर तरुणांचा सुद्धा उत्साह आहे, मग तरुणांचे आता 2 नवीन चेहरा आहेत, 37 आपा सरुडकर आहेत किंवा दरिसले मान आहेत, माझे खासदार आहेत, मग तरुणांची सुद्धा क्रेज आहे, मग तरुणांनी याकडे कसं बघितलं पाहिजे? त्यांनी बघितलं पाहिजे आपल्याला शेतकरी म्हणजे वडील आई वडील शेतीत काम करून जी 2 रुपये मिळते तर राजशेट्टी मिळते ती त्याच्या शिक्षणासाठी आम्ही म्हणजे त्यांना देतो, त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण होतं, हे नाही मिळालं तर त्यांचं शिक्षण सुद्धा होऊ शकणार नाही. इथून पुढचा काळ कसा राहील? म्हणजे आता निवडणुकीचा काळ झाला, इथून पुढचा काळ शेतकऱ्यांसाठी कसा राहील? आता ही केंद्र शासनाची जी धोरणं आहेत किंवा राज्य शासनाची धोरणं आहेत, त्याला आपण एक वैयक्तिक शेतकरी म्हणून आपल्याला ते संमत देता का त्या धोरणांना? शेतकऱ्यांची जी शेतकऱ्यांविषयी केंद्र शासनाची धोरणं किंवा राज्य शासनाची धोरणं आहेत, विविध विषयावर धोरणं असतील, तुमचे दर ठरवण्याबद्दल तूर असेल, मूग असेल किंवा सोयाबीन असेल, ही धोरणं आपल्याला एक शेतकरी म्हणून मान्य आहेत का? मान्य आहेत की पण तरी सुद्धा दर मिळाला पाहिजे, कांदा असेल किंवा तूर डाळ असेल यासाठी राजशेट्टी सुद्धा शेतकरी भावासाठी टमाटो असेल यासाठी सुद्धा प्रयत्न करतात ना शासनाला. आता आपण पोटतिडकीनं पहिल्यापासून रावशेट्टींचं नाव घेत आहे, पण रावशेट्टी नाव घेत असताना एक नवीन चेहरा संधी द्यावा अशी एक कुठतरी लाट उसळत आहे, मग ती योग्य आहे का? अयोग्य आहे. अयोग्य आहे का? बरं,
का तर ते लोक पुन्हा एकदा निवडून आले की ते पुन्हा पंचायतीच करत नाहीत, म्हणजे पुन्हा भेटतच नाहीत. राजशेट्टी निदान प्रत्यक्षात शेतकऱ्याला ऊस दराच्या याच्याबद्दल भेटत तरी असतो. आता लोक असं म्हणून म्हणतात की रावशेट्टी पायाला पट्ट्या बांधायच्या, डोक्याला पट्ट्या बांधायच्या आणि लोकांना भावनिक करायचं, असे लोक त्यांना विरोधक आरोप करतात. नाही नाही, पहिले केलेलं होतं त्यांनी त्यांच्यासाठी, तो काळ वेगळा होता. आता ती करीत नाही, पण शेतकऱ्यासाठी वर्षानुवर्ष ती भेटतच असतील. कारखाना चालू व्हायच्या अगोदर, सोयाबीनच्या वेळेला, प्रत्येक वेळेला ती कांदा ही होतच असते सारखं. तसा कुठलाही मंत्री हे करत नाही त्याचा. पण आणि शेवटचा प्रश्न, आता काल देशाचे पंतप्रधान कोल्हापूरला येऊन गेले, आज उद्या मुख्यमंत्री आहेत वाळवा तालुक्यात, शिराळा तालुक्यात, हे कसं बघताय? म्हणजे इतक्या मोठा तापा या भागात येऊन इतका मोठा प्रचार सुरू आहे, मग राहू शेट्टींची कुठतरी दहशत आहे का? आहे की त्याच्यामुळे शेतकऱ्याची ह्या लोक एकमेकाच्या कुठल्या तरी कारणातून अडकलेले असतील, कारखानदार त्याच्यामुळे गुपितछुपितच लोक मतदान करणार, उघड करणार नाही. आता ती सत्ती वाजतील त्याच्यामुळे त्यांना ती काही बोलून चालत नाही. शेतकरीच आहे, लहान असतो तो, त्याच्यामुळे तो अंदर म्हणजे मनानच मागल्या मत करतो. पण रावशेट्टींच्या सभेला गर्दी नसते किंवा त्यांच्या माठीमागे कुठला तापा नसतो, याचं कारण का? कारण ह्याच्या अगोदर ज्या वेळेला रावशेट्टींची संघटना स्थापन झाली, ते खासदार होते, त्याला बराच मोठा तापा किंवा चांगले चांगले मान्यवर त्यांच्या बरोबर होते, ते सगळे फुटून गेले. मग शेतकरी संघटना फुटण्याचं कारण सुद्धा रावशेट्टी आहेत असंही बोललं जातं. हो, त्याच्यामुळे कसं आहे, हे लोक पुन्हा त्याला ते थांबवतील रावशेट्टीला, म्हणून लोक त्यांना त्यांच्या जवळ गेले की त्यासाठी मतदानच देऊ शकत नाहीत. तुम्ही स्वतंत्र राहिला म्हणजे आमच्या तुम्ही लढता, म्हणून त्याच्यासाठी राष्ट्रीयला गुपित मतदान देतात. आणि ती एकमेक गुंतवणुकी व आधी म्हणजे हे असतात, आमदार खासदार असतात, त्याच्या भीतीपोटी लोक ही करीत नाही. अनेक कारणाची गरज असते लोकांना, त्याच्यामुळे राष्ट्रीय दारापुरती, म्हणून राष्ट्रीयलाच आपला आधारस्तंभ दिला जातो. हात कलंगडचं हे कोण मैदान कोण मारणार? राजू शेट्टीच मैदान मारणार. मामांच्या वयाचा विचार करता त्यांचा खूप मोठा अनुभव आहे आणि त्यांनी असं सांगितलं की यावेळेचं मैदान हे राव शेट्टीच मारणार. आणि त्यांची जी पोटतिडकीनंतर जो अभ्यास आहे शेतीविषयक, तो त्यांनी त्यांच्या भाषेत व त्यांच्या ग्रामीण भाषेतल्या भाषेत त्यांनी सांगितलेला आहे. हे विनान मराठीसाठी शीतल कुमार शेट्टी तांबळे.